तर आज आपण गणेश पंचरत्नम हा स्तोत्र आपण शिकणार आहे आणि दोन दोन ओळी आपण प्रत्येक दिवशी शिकणार आहोत. तर पहिली जी ओळ आहे, जर आपण एखादी गोष्ट जी पाठ करणार आहोत ती जर समजून घेतली तर ती पाठ करायला पण सोपं होतं आणि आपण जे काही म्हणत आहे त्याचा अर्थ कळणं अतिशय, कॉम्प्रिहेन्शन इज ऑलवेज इम्पॉर्टंट, म्हणजे समजणं, एखादी गोष्ट समजण्यावरती भर देणं अतिशय महत्वाचं आहे. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, पाहि माम, पाहि माम आणि रक्ष माम. माम याने मुझे, ओके, मला, आणि पाहि माम और रक्ष माम म्हणजे माझी रक्षा करिये, भगवान गणेशजी आप मेरी रक्षा करिये. सो ही जे दोन ओळी आहेत त्या कशा गायच्या आहेत त्या मी तुम्हाला गाऊन दाखवते. यामध्ये जय गणेश शब्द हा तीनदा असल्यामुळे, किंवा हा परत दुसऱ्या ओळीमध्ये पण तीनदा असल्यामुळे आपण त्याला काही तुकडे तुकडे करून वाचणार नाहीये. शिवाय त्याच्यामध्ये जय गणेश जसं आपण मराठीमध्ये म्हणतो तसंच ते आहे, त्यामुळे पण ते म्हणायला सोपं होईल. वाटलंच तर हे शब्द आपण तीनदा रिवाइज करूया. पाहि माम, पाहि माम, रक्ष माम, रक्ष माम, रक्ष माम. आता या दोन ओळी आपण गाऊया. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, पाहि माम, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, रक्ष माम, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, पाहि माम, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, रक्ष माम. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, पहिले हे गाणं म्हणत असताना थोडंसं आपण खालच्या पट्टीत घेतो आणि नंतर परत दोन ओळी म्हणत असताना थोडशा वरच्या पट्टीत घेतो. परत एकदा मी गाऊन दाखवते. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, पाहि माम, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, रक्ष माम. आता थोडस वरच्या पट्टीत. जय गणेश, जय गणेश, जय गणेश, पाहि माम, जय गणेश, जय गणेश, जय गणेश, रक्ष माम. मला वाटतंय या ओळी काय करायच्या तुम्ही परत परत ऐका, म्हणजे तुम्हाला या दोन ओळी म्हणता येतील. आता पुढच्या दोन ओळी. मुदा करात मोदकम सदा विमुक्ती साधकम, कला धराव तम सकम विलासी लोक रक्षकम. मुदा, मुदाचा अर्थ आहे आनंद. करात याने कर्मे याने हातामध्ये, मोदकम याने मोदकासारखं, म्हणजे गणपतीने आपल्या हातामध्ये आनंदाचा मोदक धरलेला आहे. सदा विमुक्ती, सदा उसका मतलब सदैव, ऑलवेज, नेहमी. विमुक्ती साधकम याने जो भी उसकी भक्ती करता है, याने जो भी साधक है, ओके, जो पण साधक आहे त्याला विमुक्ती, त्याला मुक्ती देणारा असा गणेश आहे. नेहमीच त्याला विमुक्ती, मुक्ती देणारा, दुःखांपासून मुक्ती देणारा आपल्या भक्तांना असे गणेशजी आहेत. आता आपण काय करूया. नेक्स्ट इज कलाधराव तमसकम. कलाधर, ओके, चंद्राच्या कला असतात आणि म्हणून त्याला म्हणतात कलाधर. ओके, तर चंद्राची कला आपल्या शिरावर, ओके, म्हणजे ज्याच्या शिरावरती, ज्याच्या मस्तकावरती विराजमान आहे. तमसकम, विलासी, विलासी याने बडे ही आनंद से, लोक म्हणजे लोकांचं रक्षण गणपती करतो, मोठ्या आनंदाने तो आपलं संरक्षण करत आहे. आता आपण या ओळी म्हणूया. इथे मी एक लाईन केलेली आहे, स्लॅश लाईन. पहिले आपण इतकं एक्सप्रेशन म्हणूया. मुदा करात मोदकम, परत एकदा. मुदा करात मोदकम, वन्स अगेन. मुदा करात मोदकम, वन्स अगेन. मुदा करात मोदकम, मुदा करात मोदकम, सदा विमुक्ती साधकम, सदा विमुक्ती साधकम, सदा विमुक्ती साधकम, सदा विमुक्ती साधकम. आता पूर्ण ओळ. मुदा करात मोदकम सदा विमुक्ती साधकम, मुदा करात मोदकम सदा विमुक्ती साधकम, मुदा करात मोदकम सदा विमुक्ती साधकम, मुदा करात मोदकम सदा विमुक्ती
भक्ति साधकम। पुढची ओळ कलाधरावतम सकम, त वरती अनुस्वार आहे, मग ते तम वाचायचंय, क वरती अनुस्वार कम, कलाधरावतम सकम, कलाधरावतम सकम, कलाधरावतम सकम, कलाधरावतम सकम, विलासी लोक रक्षकम, विलासी लोक रक्षकम, विलासी लोक रक्षकम। आता आपण दोन्ही ओळी एकत्र गाऊया। मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम, कलाधरावतम सकम, विलासी लोक रक्षकम। मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम, कलाधरावतम सकम, विलासी लोक रक्षकम। परत एकदा, मुदाकरात मोदकम सदा विमुक्ती साधकम, कलाधरावतम सकम, विलासी लोक रक्षकम। आता मला वाटतंय याचा जर तुम्ही दोन दोन ओळी असा सराव केला तर आपल्याला लगेचच म्हणजे गणेश पंचस्त्रत्न हस्त्रोत स्तोत्र आपल्याला थोड्याच दिवसात पाठ होईल आणि आपण छान ते म्हणू शकू। ओके, थँक्यू व्हेरी मच।